आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, महापौर दयाशंकरजी तिवारी, खासदार डॉक्टर विकासजी महात्मे, चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रवीणजी दटके, परिणयजी फुके, प्रकाशजी भोयर, अविनाशजी ठाकरे, संदीपजी जोशी, नंदाताई जिचकार, किशोरजी वानखेडे, लवकुमार बेहते, पल्लवीताई श्यामकुळे, मीनाक्षीताई तेलगुटे, अश्विनीताई जिचकार, या ठिकाणी मंचावर उपस्थित श्री बी राधाकृष्णन आणि त्यांचा आपण सत्कार केला ते सोनेगाव तलाव बचाव समितीचे वर्षानुवर्ष संघर्ष करणारे सन्माननीय ठोसर काका, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आणि या सोनेगाव परिसरातील सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांकरताच आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आहे. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आज सोनेगाव तलावाच्या भूमिपूजनाची सुरुवात ही आदरणीय नितीनजींच्या हस्ते या ठिकाणी होते आहे. सोनेगाव तलावाचा संघर्ष हा खूप वर्ष आपण बघितला आणि त्या त्यावेळी नितीनजी असतील, मी असेन, आम्ही सगळ्यांनी देखील या संघर्षामध्ये आपापल्या परीनं हा तलाव वाचवण्याकरता प्रयत्न केले. मला आज या गोष्टीचा आनंद आहे की या तलावाच्या अधिग्रहणाच्या संदर्भातला जो प्रयत्न आपण सुरू केला होता तो शेवटी पूर्ण झाला. मी महानगरपालिकेचे त्याकरता अतिशय मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन आणि आज त्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाची सुरुवात देखील आपण करतो. खरं तर हे नागपूर शहर एक भाग्यशाली शहर आहे. या नागपूर शहराला वसवणारे गोंड राजे असतील किंवा त्यानंतर आमच्या नागपूरचे राजे भोसले असतील यांनी या नागपूरमध्ये तलावांची एक मोठी शृंखला तयार केली. आपण अनेक वेळा बघतो की भोपाळ सारखं शहर त्याला ताल तलैया का शहर म्हणतात, पण त्याही पेक्षा जास्त तलाव हे आमच्या नागपूरमध्ये तेव्हाच्या आमच्या राजांनी तयार केले. आणि नागपूरच्या कुठल्याही भागात आपण गेलो, कुठल्याही कोण्यात आपण गेलो तरी देखील आपल्याला तलाव त्या ठिकाणी पाहायला मिळतात. दुर्दैवाने नंतरच्या शहरीकरणामध्ये या तलावांचं महत्व हे आम्हाला समजलं नाही आणि त्यामुळे नागपुरातले अनेक तलाव हे संपुष्टात आले. त्या ठिकाणी शहरीकरण झालं, नागरीकरण झालं, वस्त्या झाल्या, तलाव बुजवण्यात आले, पण त्यातून या शहराची जी सस्टेनेबिलिटी आहे त्याच्यावर एक मोठा परिणाम त्याचा झाला. मात्र मला आनंद आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणि आताच नाही तर 1995 जेव्हा पहिल्यांदा आपलं सरकार आलं होतं आणि माननीय नितीनजी हे पालकमंत्री झाले होते तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात नागपूरच्या तलावांचं संवर्धन करण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलं. आणि आज हा सोनेगाव सारखा तलाव तिच्या तलावामध्ये एक प्रकारे तो तलाव विकण्याचा प्रयत्न झाला, त्याचं पूर्णपणे प्लॉट पाडण्याचा प्रयत्न झाला, पण आज तो तलाव आपण वाचवू शकलो. अतिशय सुंदर अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट आता सौंदर्यीकरणाचा या ठिकाणी आपण सुरू करतो. मी या निमित्ताने आमच्या चारही नगरसेवकांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन. या चारही नगरसेवकांनी याचा अतिशय चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला.
आणि जसं प्रकाश जी सांगत होते की त्यांच्या जाहीरनाम्यातलं पहिलं आश्वासन हे होतं, परंतु हे आश्वासन फार कठीण होतं. पैसा हा प्रश्न होता, पैसा तर आपण दिला, पण त्याहीपेक्षा त्याच्यामधल्या ज्या अडचणी दयाशंकरजींनी सांगितल्या त्या अडचणी इतक्या महत्वाच्या होत्या. पण मला आनंद आहे की राज्यात आपलं सरकार आणि महानगरपालिकेत आपलं सरकार असल्यामुळे 25 वर्षात ज्या अडचणी या तलावाच्या आपण सोडवू शकलो नाहीत त्या 5 वर्षात आपण सोडवल्या, आणि हा तलाव आता खरा जनतेचा तलाव झालाय. या निमित्ताने मी संदीपजींचा देखील उल्लेख करेन की या संपूर्ण तलावाच्या मग त्यातलं गाळ काढणं असेल किंवा याच्या सौंदर्यीकरणाचा विचार असेल, यात त्यांनी देखील एक प्रमुख भूमिका संदीप जोशींनी निश्चितपणे निभावली, आणि म्हणून त्यांचा आज उल्लेख करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. मी आज या निमित्ताने आयुक्तांना विनंती करणार आहे. आता आपलं टेंडर बिलोत आलाय, त्यामुळे 4 कोटी रुपये आपल्याकडे सेव्हिंग आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, हे 4 कोटी रुपये या ठिकाणीच वापरा, आणि ते कसे वापरले पाहिजेत या संदर्भात हे जे प्रेझेंटेशन आपण तयार केलं आहे हे नितीनजींना दाखवा, आणि नितीनजींच्या डोक्यातनं काहीतरी सुपीक कल्पना निश्चितपणे निघेल, आणि हे 4 कोटी रुपये इथेच योग्य प्रकारे वापरून याचं सौंदर्य हे आपण अजून वाढवू. आणि त्याच्यात दुसरा स्वार्थ असा आहे की ते करताना जर नितीनजींना अजून 2-4 गोष्टी आठवल्या तर त्याला ते मान्यताही देतील, त्याला पैसेही देतील, आणि त्या गोष्टीही होऊन जातील, त्यामुळे आपलं जे काम आहे ते अधिक परिपूर्ण या ठिकाणी होऊ शकेल. खर तर या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याकरता ज्या प्रकारे नितीनजींनी पुढाकार घेतला, आज खरं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आधुनिक नागपूरचे शिल्पकार जर कोणी असतील तर ते आमचे नितीनजी आहेत, की ज्यांनी नागपूरच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला. नागपूरमध्ये केवळ चांगले रस्ते झाले पाहिजे असं नाही, त्या रस्त्यांसोबत चांगली मैदानं झाली पाहिजेत, चांगले तलाव झाले पाहिजेत, नाग नदीचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे, चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टेशन असेल, सगळ्या प्रकारे नागपूरकरांना कशा प्रकारे हे एक आधुनिक शहर होईल. मग आज आपण पाहतोय मेट्रोचं एक एक स्टेशन जे आपण तयार केलेलं नागपूरमध्ये हा आयकॉनिक आहे. आणि हे सगळं केल्यामुळे काही लोकांना असं वाटतं की याचा फायदा काय आहे, पण आज आपण बघा हे जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं होतं या प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरमुळे रोजगाराची संधी तयार होते. आज आपण मेट्रो उभी केली, आता सेकंड फेज येतोय. आता इथे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांकडे सगळ्यात जास्त मागणी काय आहे, मेट्रोमध्ये आम्हाला नोकरी दे. अनेक लोकांना मिळाले आहेत, पुढेही मिळतील, पण मेट्रो हे केवळ एक ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम नाही आहे, त्याच्यामध्ये थेट रोजगार तर तयार झालाय, पण जेव्हा फुलफ्लेज मेट्रो तयार होईल त्याच्या 4 पट त्या मेट्रोच्या माध्यमातून रोजगार जो आहे तो आपल्याला तयार करता येईल. आणि मला असं वाटतं की अनुषंगिक रोजगार हा अत्यंत मोठा त्या माध्यमातून आपण इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट ज्याला म्हणतो तो देखील जनरेट करू शकू. इन्फ्रास्ट्रक्चरची शहरामधली जी कामं आपण करतो, आज 24/7 पाण्याच्या योजनेमुळे त्या योजनेमध्ये पाणी किती आलं हे आपण पाहतो, पण त्या योजनेमुळे रोजगार निर्मिती किती झाली हे आपण कधी पाहत नाही. मोठ्या प्रमाणात त्या योजनेमुळे रोजगार निर्मिती ही आपण करू शकलो, किंवा कचऱ्याच्या संदर्भातले जे प्रोजेक्ट आपण हातामध्ये घेतले या प्रत्येक प्रोजेक्टनी या ठिकाणी रोजगार निर्मिती केली. आणि म्हणून हे जे काही सगळे समग्र अशा प्रकारचे नागपूर शहराचा चेहरा बदलणारे प्रोजेक्ट तर झालेच, पण त्यासोबत नागपूरला एका आधुनिक शहराकडे नेण्याचं काम हे नितीनजींच्या नेतृत्वात आपण करू शकलो. दयाशंकरजींनी ज्या प्रकारे सांगितलं मला अतिशय आनंद आहे की आम्हाला या नागपूर शहरामध्ये नितीनजींच्या नेतृत्वामध्ये सगळ्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन आणता आल्या, आणि आज एक प्रकारे एज्युकेशन हब म्हणून नागपूरकडे पाहिलं जातं. जे एज्युकेशन हब असतं तेच पुढच्या काळामध्ये व्यापार वाणिज्य आणि उद्योगाचं हब बनतं, आणि तीच वाटचाल आता नागपूर शहराने सुरू केली आहे. आणि मला विश्वास आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोजेक्ट आपण हातामध्ये घेतले आहेत हे सगळे प्रोजेक्ट जेव्हा पूर्ण होतील त्यावेळी आजच नागपूरमध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती नागपूरची प्रगती पाहून थक्क होतो, पण जेव्हा हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील त्यावेळी एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून या नागपूरकडे लोक पाहतील. तसंही 2030 सालापर्यंत जगातल्या 10 शहरांमध्ये जी काही
अतिशय प्रगतिशील शहर एशियातली असतील अशा प्रकारचा यूएनने सर्वे केलाय, त्यात नागपूर असेल अशा प्रकारचा त्यांचा अहवाल सांगतो आणि त्या दिशेने नागपूरची वाटचाल ही खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी बघितली आहे. अजून अनेक गोष्टी करायच्या आहेत, मी असं म्हणत नाही, खूप गोष्टी व्हायच्या आहेत, पण त्या सगळ्या गोष्टी देखील आपण निश्चितपणे पुढच्या काळात करू आणि देशातलं सर्वोत्कृष्ट शहर म्हणून हे नागपूर शहर निश्चित नावाजायला येईल. आणि त्यातलं महत्वाचं काम या तलावाचं संवर्धन, या तलावाचं संरक्षण आणि या तलावाचं सौंदर्यीकरण हे त्याच्यामधलं एक अतिशय महत्वाचं पाऊल ठरेल. मी पुन्हा एकदा सोनेगाव आणि सोनेगावच्या आसपास खामला आणि सगळा जो आमचा परिसर आहे इथल्या नागरिकांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो, कारण या सगळ्यांनी या तलावाला जिवंत ठेवलं आणि आता हा तलाव निश्चितपणे आमच्या पर्यावरणाला जिवंत ठेवेल म्हणून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होईल अशा प्रकारे आश्वस्त करतो. आयुक्तांनाही विनंती करतो की आपण या कामाच्या क्वालिटीकडे विशेष लक्ष द्यावं आणि सुंदर काम या ठिकाणी होईल अशा प्रकारचा प्रयत्न करावा. पुन्हा एकदा महानगरपालिकेचे अतिशय मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.